चाकूर येथे तुळजापूरला चालत जाणाऱ्या भक्तांना 9 दिवस चहा व फराळाची व्यवस्था चाकूरकरांच्या वतीने करण्यात आली होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपापल्या परीने अन्न क्षेत्रासाठी मदतीचा हात पुढे केला होता. चाकूर येथील प्रसिद्ध व्यापारी अशोक पाटील यांच्या संकल्पनेतून सर्व चाकूरकरांच्या वतीने या अन्न क्षेत्राचे आयोजन करण्यात आले होते. तुळजापूरची आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी चालत जाण्याची एक परंपरा आहे. चालत जाणाऱ्या भाविकांना फराळाची व चहाची व्यवस्था करण्याचं चाकूरकरांच्या वतीनं ठरवण्यात आलं होतं. या कामी जीत माळी व मित्र परिवाराच्या वतीनं खूप परिश्रम घेऊन भक्तांना चहा व फराळाची व्यवस्था उत्तम. चाकूर येथील जनतेच्या वतीनं आई तुळजा भवानी तुळजापूरकडे जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी एका अन्नक्षेत्राची उभारणी करण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून चालत येणाऱ्या भाविक भक्तांना कुठेतरी चहा फराळ नाश्त्याची व्यवस्था होवी या दृष्टिकोनातून अन्नदानाचं महान कार्य करण्याचं काम चाकूर येथील काही समाज सेवकांच्या वतीनं करण्यात येत आहे, जेणेकरून इथल्या चालत जाणाऱ्या भाविकांना अन्नक्षेत्राचा आज लाभ मिळतो आहे. ती अतिशय आनंदाची बाब या ठिकाणी घडून येत आहे. चाकूर नगरीतील जनतेच्या वतीने हॉटेल श्रीकांत चाकूर नांदेड रोडवरती या ठिकाणी अन्न क्षेत्रालयाची उभारणी करण्यात आलेली आहे. अनेक वर्षापासून आम्ही पाहत होतो की तुळजापूर जाणारे भाविक भक्ती नांदेड करून जी तुळजापूरला जाणारे भाविक भक्त आहेत त्यांना नांदेड ते ममदापूर पर्यंत कुठेही अन्न क्षेत्रालय नव्हतं. याच संकल्पनेतून अशोकदादा पाटील यांनी विचार मांडला की आपल्या चाकूर येथे भाविक तुळजापूर जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी अन्न क्षेत्रालय व्हावे. या संकल्पनेला चाकूरमधील सर्व स्तरातील सामाजिक म्हणा, राजकीय म्हणा, शैक्षणिक क्षेत्रातील म्हणा, सर्वांनी सहकार्य करून या ठिकाणी अन्न क्षेत्रालय चालू करण्यात आलेलं आहे.